मित्रांनो, मी प्रथमेश माने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कळालं असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे। तर मी सध्या माझ्या घरी सोलापूरला आहे आणि माझ्या घराला आता पुढच्या महिन्यात 12 वर्ष पूर्ण होतात आणि आम्ही आताच थोड्या दिवसांपूर्वी रिनोव्हेशन केलं आहे, तर त्याची होम टूर त्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे। खरं तर मी अजून तेवढा मोठा युट्यूबर नाही आहे की होम टूर वगैरे करायला, तर मला वाटलं की करावं। प्रथम तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आहे लक्ष्मीपूजन आणि सकाळी नरक चतुर्दशी झाली, तर चला आपण होम टूरला सुरुवात करूया आणि त्या अगोदर आपण पहिला लक्ष्मी देवीचं पूजन करूया। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर सध्या आपण आहोत आमच्या हॉलमध्ये। तर हॉलमध्ये बघू शकता मागे इतक्या साऱ्या ट्रॉफ्या आहेत, त्यात आमचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही, म्हणजे माझं माझ्या बहिणीचं, सगळ्या पप्पा मीच्या ट्रॉफ्या आहेत। पप्पा मी शिक्षक असल्यामुळे बरेच कार्यक्रम असतात सारखे। आणि मागे बघू शकता नवीन टीव्ही। खरं तर आमच्या घरी टीव्ही कधीच टिकत नाही, आतापर्यंत 4 टीव्ही उतरले झालेत, 1 वर्षाच्या पहिले खराब असतात। आणि हा बघू शकता हा एल शेप सोफा, आणि त्यामुळे आता पूर्ण ही स्पेस जी आहे ती ऑक्युपाय झाली आहे। तर पहिला हॉल मोठं दिसत एकदम, एक छोटासा टिपो आहे त्यामध्ये आता सध्या दिवाळीचं हे म्हणून ठेवलं आहे आम्ही दिवे वगैरे। आणि इकडे बघू शकता एवढं काही नाही आहे शोपीस मध्ये राखण्यासाठी, महाराजांची एक छोटी सिल्वर कलर मध्ये मूर्ती आहे। वर सोलापूर महाराष्ट्राच्या आराध्य दैवत विठ्ठलाची मूर्ती आहे आणि असं तिथे छोटा कासव आहे आणि ते सेंटेड दिवा आहे। तर अशा प्रकारे हा आमचा होता हॉल। आणि होम टूर म्हणजे काय असतं नेमकं कधीच माहित नाही, कधी केले नव्हतं, बाकी ज्यांचे बघितलं। तर बघा आता आपण जाऊया पुढे आपल्या सेंट्रल पॅसेज मध्ये। तर सध्या बघू शकता हे आमचं घराचं सेंट्रल पॅसेज आणि ह्या साईडला किचन डिवाइड करतं, किचन आणि 2 बेडरूम्स मध्ये। आणि बघू शकता इथं मागे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, सुंदर मूर्ती आहे जे एक ऊर्जा देते, एंट्री केल्या केल्याच मूर्ती दिसते। आणि आता आपण पुढे जाऊया किचन कडे। चल आपण आहोत किचन मध्ये जिथं मम्मीचं राज चालतं। आणि इथे ह्या साईडला बघू शकता मंदिर आहे, देवघर, प्रत्येक घरात एक देवघर असतं। इथे महालक्ष्मीचा मोठा फोटो होता जे आम्ही कोल्हापूरमध्ये आणला होता, ते सध्या बाहेर लावलाय। तर बघू शकता नवीन डायनिंग टेबल जे आत्ताच 1 आठवड्यापूर्वी घेतलं आहे आणि मी याच्या अगोदर, हे बघू शकता इथे आहे डबल डोर फ्रीज। आणि इथे बघू शकता हे आहे किचन एल शेप, परत किचन करता सगळ्या गोष्टी नवीन घेतल्या आहेत, फक्त हे मिक्सर जे आहे ते 21 वर्षापूर्वी त्या पप्पा मी चरणात भेटलेलं। इथे एक छोटा कप्पा जिथे बऱ्याच काचेच्या भरणं ठेवलं आहे आणि हे गॅस आणि बाकी सगळं सामान आपल्याला किचनमध्ये जास्त काही कळत नाही, त्यामुळे चला आता आपण जाऊया पुढच्या रूम मध्ये, म्हणजे माझ्या रूम मध्ये। तर चला बघू शकता माझी रूम, म्हणजे सध्या तर नाहीये, मी तर राहत नाही म्हणून। तर ह्या ठिकाणी बघू शकता 2 बेड, म्हणजे हे घर आम्ही 2010 मध्ये मांडलं होतं, त्याचं पहिलं परीक्षा 2014 आसपास केलं होतं। तस मी माझी बहीण दोघी लहान होतं, आम्हाला वेगवेगळे बेड पाहिजे असा हट्ट होता, त्यामुळे इथे माझा बेड, ते तिचा बेड। आणि ह्या ठिकाणी एक टेबल जे आत्ताच म्हणून घेतला आहे, एक मधलं टेबल, पहिला बेड, अशी इथे 2 सेंटरला होते, आता आम्ही वेगळं केलं। मग बघू शकता नवीन आत्ताच पीओपी केला आहे आणि कर्टन्स वगैरे पण सगळे नवीन केला एकदम चकचक। इथे बघू शकता इथे अजून एक टेबल जे पहिला अगोदर केला होता, ही माझी साईड, ही तिची साईड। आणि टिपिकल इंडियन घरात जे असतं सामान कसं पण पडलं होतं, इथे खाली बघू शकता इथे परत वर परत बुकसाठी कप्पा केला आहे आणि या ठिकाणी 2 कबर्ड्स आहेत कपड्यांसाठी।
तर सध्या आपण परत आहे सेंट्रल पॅसेज मध्ये. या ठिकाणी बाथरूम आहे, या ठिकाणी वॉशरूम आहे आणि या ठिकाणी वॉश बेसिन आणि इथे मिरर लावला आहे आम्ही, असं बघू शकता. आणि तर चला आता आपण दुसऱ्या बेडरूम वर जाऊया. तर या ठिकाणी बघू शकता ही आहे माझ्या पप्पा मम्मीची बेडरूम आणि या ठिकाणी इथे एक आरसा आहे आणि तिथे एक आरसा आहे आणि परत इथे एक छोटा कप्पा जिथे परफ्यूम्स वगैरे ठेवले आहेत आणि इथे बघू शकता मास्टर बेड आणि सगळं नवीन नवीन केलं आहे, पूर्ण घर आवडलं आहे. या ठिकाणी एक मोठं कबड, त्या ठिकाणी सेम तसंच आणि सेंटरला एक छोटा कप्पा, जरा खुफिया कप्पा म्हणू शकतो आपण. या ठिकाणी परत टेडी बाकीचं सामान ठेवण्यासाठी आणि घ्या खाली दोन ड्रावर छोटे कप्पे, अशा प्रकारे बघू शकता ही बेडरूम. आणि थोडं थोडं पिंक पिंक टेक्स्चर केलं आहे सगळं, पिंक कर्टन्स, पिंक पीओपी आणि माझ्या बेडरूम मध्ये रेड आणि ब्राऊनचं मिक्सचर आणि तसं इथे पिंकच आहे. तर आता जाऊया आपण एका स्पेशल रूम मध्ये. चला, तर आमचं घर जे आहे ते दोन मजले आहे, खाली 2 BHK आणि वरच्या फ्लोरला असं आहे की 1 BHK एक सेपरेट रेंट दिला आहे आणि एक सेपरेट बेडरूम जिथे मी नीटची प्रिपरेशन करतो. म्हणजे मी 11-12 बाथरूमला होतो पण कोविडमुळे जास्त मी ते आलो, तर तिथे 1.5 वर्ष इथेच होतो. तर चला त्या रूममध्ये जाऊया. तर आपण सध्या आहोत सेकंड फ्लोरच्या ह्या स्पेशल रूममध्ये. स्पेशल याचं कारण असं आहे की आपल्या युट्यूब चॅनलची सुरुवात ह्याच रूम मधून झाली होती. जे आपले सबस्क्राईबर आहेत पहिल्यापासून त्यांना माहित असेल की जेव्हा मी माझा पहिला ब्लॉग टाकला होता स्टडी विथ मी, ज्यावेळेस नीटची तयारी करत होतो त्यावेळेस तिथनं इथेच असा बेड होता. मी मित्र कॅफ म्हणून दोघांनी इथनंच युट्यूबची सुरुवात केली होती. तर त्यावेळेस टेबल करता, सध्या आम्ही नवीन टेबल बनवून घेतलं आहे आणि ही जी चेअर आहे ती तीच आहे आणि अशा ठिकाणी ते परत नवीन कर्टन बसवले गेले आहेत. आणि जसं आमचा जुना सोफा जो होता तो ह्या रूम मध्ये आणून ठेवला आहे. इथे एक बेड आहे ते जगत वापरायचो. इथे तसेच दोन कबर्ड्स जिथे माझे सध्या नीटचे जुने टेक्स्टबुक्स देखील आहेत आणि ते बघू शकता परत तेच तेच सगळे तसेच आहेत. आणि या ठिकाणी परत एक छोटस वॉश बेसिन देखील, आहे. आणि या ठिकाणी एक ड्रेसिंग कबर्ड असे भरपूर काही काही ठिकाणी. आणि ह्या रूम मध्ये म्हणजे मला आल्यानंतर वेगळंच काहीतरी भास होतं, म्हणजे खूप भारी दिसते सगळं. आणि सगळ्यात भारी आयकॉनिक ज्यांनी कधी बघितलं असेल ते इथे मी डुडल आर्ट काढला होता कबीर सिंगचा आणि बाकीचं म्हणजे बीबीएस रिलेटेड. आणि ते परत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखीन एक फोटो आहे, त्यामुळे हा फोटो मी खूप अगोदरपासून म्हणजे माझी 10वीची तयारी सुरुवात केली त्यावेळेसपासून लावला होता या रूममध्ये. 11-12 मी रातोटा देखील घेऊन गेलो होतो आणि परत इथेच होता. आणि खरंच महाराज एक ऊर्जा देतात, एक मोटिवेट करतात आमदार म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी, त्यामुळे आमच्या घरात ठिकठिकाणी दिसेल तुम्हाला महाराजांचे फोटो आणि मूर्त्या. तर अशा प्रकारे ही पूर्ण संपूर्ण रूमची टूर होती आणि घराची टूर होती. आणि बाकीचं ते आहे ते रेंटने दिलंय आणि खरं भारी वाटतं नीट एस्पिरंट म्हणून ज्या रूममध्ये व्हिडिओची सुरुवात केली होती युट्यूबची, आज त्याच रूममध्ये MBBSचा विद्यार्थी म्हणून बोलत आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. घराची टूर देखील तुम्हाला दाखवली आहे, काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केला आहे, बघू तुम्हाला आवडेल की नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कसा होता ते कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा एका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.